द्राक्षबागा खाली होताच द्राक्ष पंढरीत द्राक्षबाग छाटणीला वेग. यंदाच्या वर्षी हवामानाच्या लहरीपणामुळे जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसानं अनेक ठिकाणी द्राक्ष पिकांची मोठी हानी झाली. परंतु असं असतानाही सध्या तालुक्यात द्राक्षबागांच्या खरड छाटणीला जोरदार सुरुवात झाली आहे. द्राक्ष पंढरी म्हणून ओळख असणाऱ्या दिंडोरी तालुक्यात अनेक शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. दरवर्षी होत असलेल्या निसर्गाच्या चक्रामध्ये शेतकऱ्यांचं आर्थिक गणित हे दिवसेंदिवस बिघडत आहे. काही गोष्टी वेळेत होण्यासाठी या संकटातून शेतकरी स्वतःला सावरून पुन्हा उभे राहण्यासाठी प्रयत्न करतात. आताही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. झालेल्या द्राक्षबागा यांची वेळेतच छाटणी व्हावी यासाठी अनेक शेतकरी द्राक्षांची द्राक्षबागांची खरड छाटणी करतात. सध्या उन्हाची तीव्रता जाणवू लागल्यानं तालुक्यातील 25-30% द्राक्षबागा बाकी असल्यानं आजही शेतकरी राहिलेल्या द्राक्षांना योग्य भाव मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. न्यूज 15 मराठीसाठी बापू चव्हाण दिंडोरी नाशिक.